नागपुर में शीतकालीन सत्र के पांचवें दिन विदर्भ वैधानिक विकास निगम ने अपना कार्यकाल 30 अप्रैल 2020 को बढ़ा दिया। 3.5 साल पुराने होने के बाद भी अभी तक विस्तार नहीं मिला है। इस संबंध में विधान परिषद के मुख्यमंत्री व विधायक अभिजीत वंजारी ने लक्ष्य वेदी के माध्यम से सदन में मुद्दा उठाया। ही जी माझी लक्षवेधी आहे, तर मी आपल्याला पहिले सांगितलं की विदर्भ वैधानिक विकास महामंडळ, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ, उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळ यांच्या मुदतवाढीसाठी आणि त्या अनुषंगाने मुदतवाढ न मिळाल्यामुळे गेल्या 3-4 वर्षापासून ज्या पद्धतीनं आपल्या अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी विदर्भाला न्याय मिळाला पाहिजे होता तो नाही मिळाला। सुधारित उत्तरामध्ये जरी या ठिकाणी वर्षाप्रमाणे किती किती कोटी रुपयाचा निधी विदर्भाला मिळाला, मराठवाड्याला मिळाला, उर्वरित महाराष्ट्राला मिळाला या अनुशेषाच्या संदर्भामध्ये ते या ठिकाणी दिलेलं आहे, परंतु तरी त्याची आकडेवारी ही जी आहे ही साधारणतः 84 पासून तर 2008 पर्यंत आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी 2019-20 नंतर या विदर्भ वैधानिक महामंडळाची मुदतवाढ संपलेली आहे। या ठिकाणी 1960 महाराष्ट्राची निर्मिती करताना विदर्भाला जेव्हा त्याच्यामध्ये सामील करण्यात आलं त्याच्यामध्ये अकोला करार आला आणि त्याच्यामध्ये त्याच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशन हे प्रत्येक वर्षी झालं पाहिजे आणि नागपूरला उपराजधानीचा दर्जा दिला पाहिजे असा त्या पद्धतीचा करार होता आणि त्या अनुषंगाने हिवाळी अधिवेशनामध्ये प्राथमिकतः सगळ्या प्रकारचे विदर्भाचे प्रश्न हे मांडले गेले पाहिजे आणि त्याच्यावर दीर्घकाळ चर्चा होऊन काहीतरी तोडगा निघाला पाहिजे अशा पद्धतीचा प्रघात प्रश्न विचारतो। परंतु मला हे म्हणायचं आहे की गेल्या 3.5 वर्षापासून या विदर्भ वैधानिक महामंडळाची मुदतवाढ न दिल्यामुळे आणि सरकार त्या बाबतीमध्ये उदासीन असल्यामुळे गेल्या 3.5 वर्षामध्ये कशा पद्धतीनं विकास हा शासनाच्या वतीनं करण्यात आला, कारण दांडेकर समितीच्या माध्यमातून ह्या महामंडळाची निर्मिती करताना नंतर कालांतराने त्याच्यावर इंडिकेटर सुद्धा ठरवण्यात आले की शेवटी अनुशेष तो पूर्ण भरून काढण्यासाठी कशा पद्धतीने